एकदम पांढरे शुभ्र आणि छान असे मोड आलेले आहेत. तर हे पावट्याला मोड आणलेले आहेत, याला कोणी वाल म्हणतं, आमच्या साईडला आम्ही पावटे बोलतो. तर हा चणूला पावटा आहे, आमच्या साईडला चणूला पावटा बोलतात. हा छोटा आहे त्यामुळे प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. तर हा सुक्का आहे जो वाळवल्यानंतरचा असतो. एक वाटी मी हा पावटा घेतलेला आहे, त्याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाणी घालायचं, 2-3 वेळा धुवून घ्यायचं, व्यवस्थित असं चोळून धुवून घ्यायचं. पावडर लावलेली असते त्यामुळे. इथे मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. 8 ते 10 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. भांडं पसरटच घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने हे पावटे भिजले जातात. भांडं जर छोटं घेतलं तर वरती कडक आणि खाली भिजलेले राहतात, म्हणून असं पसरट भांडं घ्यायचं. तर बघू शकता सर्व आपले पावटे किंवा वाल छान भिजलेले आहेत, टम्म फुगलेले आहेत, मस्त असे मोड आणायला हे वाल छान भिजलेले आहेत. तर मी एका चाणीमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. 2 ते 3 मिनटं चाळण मी ठेवली होती अशीच, पाणी निथळून गेलेलं आहे. आता कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, पातळ किंवा जाडही चालेल. त्याच्यावरती आपण निथळून घेतलेले पावटे आहेत ते काढून घ्यायचे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची, पूर्ण पॅक करून घ्यायचं. रुमाल असा फोल्ड करत दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची, घट्ट अशी गाठ मारायची. पण हा रुमाल सुक्का वापरलेला आहे त्यामुळे मोड पटकन येतात, होलसर वापरायचा नाही आहे. छान अशी गाठ बांधून घेतलेली आहे, एका बाऊलमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपण जाड असा कपडा झाकून ठेवायचा आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये जे उष्णता किंवा वातावरण जे तयार होईल त्याच्यामुळे पावट्याला छान मोड येतात. बाहेरची जास्त हवा लागू द्यायची नाही. हे पूर्ण 10 ते 12 तासासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे, सारखं हलवायचं नाही. एकदा ठेवलं त्यानंतर 8 ते 10 तासानंतरच आपल्याला हे खोलायचं आहे. तर आता 10 तास झालेले आहेत, तर आता आपण खोलून पाहूयात. तर छान असे मोड आलेले आहेत. इथे थोडे काळपट काळपट पण आहेत. छान मोडेला आलेले पावटे व्यवस्थित असे निवडून बाजूला काढून घ्यायचे. निवडताना जे काळे आहेत ते सेपरेट करायचे, ते खराब असतात म्हणून. आता हे व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेणार आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे, ते आता गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे हे वाल आपल्याला पटकन असे सोलता येतात आणि आमटी ह्याची बनवू शकतो, मसाले भात बनवू शकतो, पातळ रस्सा आमटी बनवू शकतो, सुकी भाजी बनवायला छान लागते, मस्त टेस्टी बनतं.
तर 5 मिनटासाठी हे पाणी गरम करायचं आहे. 2 मिनटं मी असंच ठेवणार आहे. गॅस बंद करणार आहे. चमच्यानेच हलवायचं आहे कारण पाणी गरम आहे. आता मी एक बाउल घेतलेला आहे. एक प्लेटवरती हे भांडं ठेवायचं आहे. गरम आहे त्यामुळे मी खाली प्लेट ठेवलेली आहे. थोडं हलकंसं गरम आहे तेव्हाच आपल्याला हे वाल सोलून घ्यायचे आहे. पटकन असे वाल सोलले जातात गरम पाण्यामुळे. तर बघू शकता जास्त तुटत पण नाही आहेत. हलके हातानेच आपल्याला हे वाल असे सोलून घ्यायचे आहेत. आणि सोलताना शक्यतो काळे वाल हे सेपरेट काढायचे जे ते खराब असतात. जास्त वेळ लागत नाही. गरम पाण्यामुळे पटकन निघले जातात. तर अशा पद्धतीने मी सर्व वाल सोलून घेणार आहे. याचे मोडसुद्धा तुटत नाही आहेत. याची भाजी जर बनवली ना एकदम टेस्टी बनते. भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते. टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने जो काळा पडलेला आहे तो सेपरेट काढायचा आहे. सर्व वाल निवडून घेतलेले आहेत. त्याची टरफलं काढून घेतलेली आहेत. तर अर्धा बाउल आपले हे वाल होते त्याचे एवढे निघालेले आहेत. अजून याच्यामधून जे खराब झालेले किडलेले वाल आहेत ते सुद्धा बाजूला करायचे आहेत. आमटी करताना स्वच्छ निवडून घेऊनच आमटी करायची आहे. पांढरे शुभ्र असे वाल आपले तयार झालेले आहेत. मोड पण छान आलेले आहेत. आता तुम्ही याची छान अशी भाजी करू शकता. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.